पण या बर्थडेला मला एका स्पेशल गेस्टला बोलवायचंय. स्पेशल? कोण स्पेशल? स्पेशल गेस्ट कोण ग पिल्लू? एकच आहे पण स्पेशल आहे. बघितलं का राधाई, एकच आहे आणि स्पेशल आहे. येस, आणि ते आहेत माझे स्वीट जिजू. कार्तिक? हो. कसं आहे ना दीपा, या वर्षी जिजूंसोबतचा माझा पहिलाच वाढदिवस आहे आणि माझी खूप इच्छा आहे की जिजूंनी माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला असावं. दीपा बोलवशील ना ग? अगं खूप मजा येईल ना ते. अँड यू नो व्हॉट, जर जिजू असतील तर माझा बर्थडे अजून जास्त छान सेलिब्रेट होईल. आणि तुझं नाही बोलवलंस ना तर तू बनवलेला केकच मी कट नाही करणार. पिल्लू वा, या बात है श्वेता, मस्त कल्पना आहे ग. आणि खरं सांगू, आयुष्यात पहिल्यांदा तुला इतकी सुंदर कल्पना सुचलेली आहे. बघ, बाबांना सुद्धा पटतंय माझं. राईट बाबा? एकदम राईट. चला ठरलं तर मग कार्तिक रावांना आपण इथे बोलवून घ्यायचं, नाहीतरी सारखे सारखे फोन चालूच असतात त्यांचे. हा त्यापेक्षा इथेच बोलवून घेऊ ना त्यांना. काय दीपा, घेशील ना बोलवून त्यांना फोन करून? दीपा बोलवशील ना? मॅडम दिल्लीला गेलेत म्हणजे मग त्यांना क्वारंटाईन व्हायला लागेल. ते तर व्हावंच लागेल सविता, म्हणजे नियम आहे तो पाळावा लागणारच. नाही तरी मी ममाला सांगत होतो एका मीटिंग साठी एवढी रिस्क घेऊ नको, पण ममा कधी कोणाचं ऐकते का? बघूया आता, मी पण तिच्याच फोनची वाट बघतोय. मग आपल्या हॉस्पिटल कमिटीला याबद्दल कळवावं लागेल. अगं तू काय करतेस पिल्लू? फोन कुठे येतो? फोन कर ना जिजूंना. काय ठरलं बाहेर आपलं त्यांना इन्व्हाइट करायचं? नाही नाही मी करणारच आहे, पण कर आत्ता. कर आत्ता, लगेच कर म्हणजे कळेल ना आपल्याला. लागला का? रिंग जाते. लाऊड स्पीकरवर कर ना. हं, म्हणजे आपल्याला कळेल ना ते काय म्हणतात. कर ना. मॅडम आहेत का? नाही दीपा. हाय. बिझी आहेस का? तुझ्यासाठी मी कधीच बिझी नसतो दीपा, तूच बिझी असतेस. तू इथे येशील आज तुला भेटायला? नाही नाही, म्हणजे माझी भेट होईलच, पण पिल्लूचा आज बर्थडे आणि स्पेशली तुला मी घरातले सगळेच आमंत्रण देतात. माझी इच्छा आहे असं सांग. हॅलो. हां बोल ना. पिल्लूची इच्छा आहे की तू यावंस वाढदिवसाला, म्हणजे यावेळेसचा वाढदिवस ती तुझ्यासोबत पण सेलिब्रेट करणार आहे. दीपा दीपा सॉरी, पण मला मला खरंच नाही जमणार. कार्तिक, आत्ताच म्हणालास ना तू की तू बिझी नाहीयेस म्हणून. आय नो दीपा. दीपा कसं आहे, इतके दिवस झाले आपल्यात सुद्धा धड बोलणं नाही झालं. नाही म्हणजे फक्त तुला भेटायला यायचं असतं तर आलोच असतो, पण हे बर्थडे वगैरे नाही जमणार, सॉरी. डॉक्टर प्लीज ये ना, पिल्लूचा बर्थडे आहे, तिला बरं वाटेल, बाबा पण खुश होतील.
घरातले सगळेच खुश होतील. दीपा माझ्यासाठी बर येईन. थँक यू दीपा. थँक यू डॉक्टर. ओके भेटू. थँक्यू दीपा. काय ग, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? आत्ता परवा परवापर्यंत म्हणत होतीस मला कार्तिक मध्ये आता काही अर्थ राहिलेलं नाहीये, त्याचं लग्न झालंय, मग तो कशाला हवाय तुला केक कापायला? अग ए काहीतरी विचारते मी, उत्तर दे मला. अम्मा रात गई बात गई. अच्छा म्हणजे रात्री तू जे काही म्हणत होतीस आता मीच करून दाखवणार, ते हेच करतेस का? करून असू नको, मला उत्तर हवंय. ए बाई अगं सांग ना तुझ्या मनात काय येते, नको पडूस त्या सौंदर्यानंदाच्या भानगडीत, महाकजाक बाई येते. मम्मा आजपर्यंत जो आपला पोपट झालाय ना तो सौंदर्य इनामदारमुळेच झालाय, आणि हेच मी तुला सतत सांगत असते. ऐकतेस तू माझं? तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच राहिलेला नाही. नको ना बोलूस मग, जा ना. जाणारच आहे, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचा हात मोडतो ना त्याच्याच गळ्यात येऊन पडतो. दीपा तू पण काय ग दरवर्षी त्या जळकुटीसाठी केक करतेस? साक्षी आज तिचा वाढदिवस आहे, आजच्या दिवशी तिला काही बोलू नकोस. ठीक आहे मी माझे शब्द मागे घेते, पण त्याच्याने ती बदलणार आहे का? साक्षी सॉरी. पण दीपा मला एक गोष्ट सांग, आतापर्यंत एकदा तरी पाणी सुद्धा दिलंय का तिने तुला? साक्षी पण आपण अपेक्षाच का करायची? आता मला तूच सांग, एखाद्यासाठी आपण अपेक्षेने काहीतरी करत असू तर त्या करण्याला काही अर्थ आहे का? झाल्या दयाळू कनवाळू मायाळू दीपा देवी जागृत झाल्या. झालं तुझी चेष्टा मस्करी करून झाली हो, पण मला खरंच सांग आपल्या माणसांसाठी एखादी गोष्ट आपण निरपेक्षपणे करत असू तर चुकीची आहे का? तूच सांग. नाही बाई मी चुकले सॉरी. काय ग काय झालंय? मला टेन्शन आलंय ग. अगं दीपा इतके वेळा केक केलायस आता कसलं टेन्शन आलंय? नाही आणि मी सांगते तुझा केक मस्त फुलणार आहे. अगं नाही नाही केकचं टेन्शन नाही आलंय मला. मग कार्तिक येतो इथे. काय? म्हणजे मीच त्याला फोन करून बोलावून घेतलं, तसं पिल्लूने सांगितलं करायला. अगं दीपा तू वेडी आहेस का? म्हणजे तिने हट्ट केला आणि तिने सांगितलं म्हणून तू बोलवलंस? तसं नाही ग, तिचा वाढदिवस आहे ना त्यामुळे तिची इच्छा होती म्हणून मी बोलवलं आणि तू येतोय. अगं पण तू ज्या कारणासाठी इथे आलीयस त्याचा आता फज्जा उडणार. आय नो बघ ना, म्हणजे एकतर त्याच्यापासून लांब राहायचंय आणि जितकं इग्नोर करते तितकं ते कळतच नाहीये मला. आता तो इथे आल्यावर काय करू मी? काय करू काय, आता स्वतःच्या पायावर तोच धोंडा मारून घेतलायस. साक्षी असं नको ना बोलूस. हे बघ आपण आपापल्या परीने परिस्थितीतून मार्ग काढत असतो, पण समोर अशी आव्हाने येतात त्याला आपण नाही काय करू शकत. आपल्याला किती फिलॉसॉफिकल बोलतेस. अगं केक कडे लक्ष दे, नाही तर ती बोंबलेल परत माझा केक करून. झालं ती ऐकेल ना बाहेर ना मग कळेल तुला. हॅलो हाय सर. थँक यू. सुन ना मेरे लिए आज एक स्पेशल केक अरेंज करेगा?
थँक्यू, थँक्यू सो मच, बाय बाय. कार्तिक, तू येणार म्हणून स्पेशल केक पण ऑर्डर करून झाला. येच आता तू, तुझ्याबरोबर मला एक खास फोटो सेशन करायचं आहे, अगदी स्पेशल पोज घेऊन. मग ते फोटोज जातील तुझ्या मम्माकडे, मग बघतेच तुझी मम्मा माझं आदित्यशी लग्न कसं लावून देत नाही ते. तिला प्रॉपर अडकवेन मी तुझ्या आणि माझ्या फोटोजच्या जाळ्यात. दीपा, अगं नको घेऊस टेन्शन. देख, जो होता है अच्छे के लिए होता है. डॉक्टर आज पहिल्यांदा तुझ्या आजचा केक टेस्ट करणार आहे, त्याचा विचार कर. हे, हॅपी बर्थडे श्वी. धीरे बोल, पावडर कुठे आहे? एकदम स्ट्रॉंग या श्वेट्स. थँक यू सो मच यार. पण आई, पार्टीत कोणी लहान मुलं नाही आहेत ना केक खायला? नाही तर मी रेकमेंड नाही करणार. नो, डोंट वरी, सगळे मोठेच आहेत. गुड. आणि आई, हे पावडर आहे ना, ज्यादा मत डालना. हळू बोल ना. सॉरी सॉरी सॉरी. आय नो आय नो. चल ठीक आहे, बाय. थँक्यू सो मच. आई बाय. का पार्टी? का हो, लॉकडाऊन नंतर करू पार्टी. पक्का? येस. अब आएगा मजा. केकची गंमत काय असते ना, ते मी आज तुला दाखवणार आहे. काढून रे दीपा. पण त्याआधी मला तुझ्या केकची वाट लावावी लागणार आहे, आणि ती मी लावणार. दीपा, अगं अर्धा तास झाला. अरे बरं झालं लक्षात आणून दिलंस. फ्रेंड का तो काम ही होता आहे. काय? अगं म्हणजे आपल्या मैत्रिणीला एखादं टेन्शन असेल ना, तर तिला सारखी वेगवेगळी कामं सांगायची, म्हणजे टेन्शन पण येतं आणि कामही होतं. हो, तू जर माझ्या जागी असतीस ना, तर तुला कळलं असतं की हे टेन्शन काय. ओके. आणि त्यात तू संध्याकाळी थांबत पण नाहीयेस. थांब ना ग तू. डॉक्टर येणार आणि मला माहित नाही मी त्याला कसं फेस करेन, मला तुझा सपोर्ट हवा. ए नाही ग, मला फक्त तू केक कसा करतेस ना एवढंच बघायचं होतं. आणि तुला तर माहितीये माझं आणि श्वेताचं किती जमत ते. साक्षी नको प्लीज. बर, तुझ्याशी वाद घालणं म्हणजे ना खरंच. चेक. आदित्य, काय स्मार्ट झालास तू या बुद्धिबळात. ट्रेनिंग कोणाकडनं घेतोय? काय डॉक्टर? येस बाबा. अरे आत्ता आलास ना घरी, लगेच कुठे चाललास बाहेर? बाबा, अरे मी दीपाच्या घरी चाललो. अरे वा, एवढी आठवण येते वाटत तुला वहिनीची. नाही आधी ते बरोबर आहे, पण मी जातोय कारण श्वेताचा बर्थडे आज. हो वा. वॉट? हो नाही, इनफॅक्ट मी तुला विचारणारच होतो की तू सुद्धा येतोयस का, तर एकत्रच जाऊ. ऍक्च्युली मला इन्व्हाइट नाही केलंय तिने. पण मला दीपाचा फोन आला होता. तुला श्वेताने बोलवलं नाही का? असं कसं? आय एम वंडरिंग. म्हणजे अरे वंडरिंग काय वंडरिंग आदित्य, श्वेताचा वाढदिवस आहे, तुला माहित असायला नको. हा, अरे मला माहित होता पण मी विसरलो. तुझी बर, उठ, तयार हो आणि जा त्याच्या बरोबर, श्वेताचा वाढदिवस आहे ना. अरे पण असं कसं जाऊ, म्हणजे मला इन्व्हिटेशन तर दिलं नाहीये त्यांनी. अरे काय असं, तिचा वाढदिवस आहे की नाही, मग मित्र सरप्राईज भेट देऊच शकतात. जा उठ. आधी आय थिंक बाबा इज राईट. चल तयार हो पटकन, आपण दोघं एकत्रच जाऊ. खरंच? या ऑफकोर्स. मी आलोच 2 मिनिटं. थँक्स. आई, श्वेताच्या वाढदिवसाची तयारी चालू आहे जोरात.
हो हा तुमचे आशीर्वाद कळवतो तिला. तुम्ही काळजी घ्या. ठेवू बाय. दीपा केक झाला का ग तयार? हो बाबा 2 मिनिटं. हो झाला असेल तर इथे आणून ठेव. मी पण मदत करते. अरे अच्छा कमाल झाली. वाढदिवसाच्या दिवशी एवढा बदल चांगली गोष्ट आहे. थँक्यू बाबा. तिचा आता काय करायचं? सॉरी. दीपा काय केलंस तू? माझ्या बर्थडेचा सगळा केक स्पॉइल केलास तू. शी यार मला नाही सेलिब्रेट करायचा बर्थडे. अगं बाळा असं काय करतेस? अगं आपण दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करूया ना. अगं काय बोलताय तुम्ही? आता कुठे केक मिळेल? बाहेर काय वातावरण चालू आहे, सगळी दुकानं बंद असतील. जाऊ दे, माझा ना मूडच गेलाय. हे बघ बाळा, असा मूड घालवून कसा चालेल? मी म्हटलं ना तुला काहीतरी करूया आपण. आपण असं करूया का दीपा, तुझा तो गोडाचा शिरा करतेस का, त्याचा आपण छानसा मूद पाडूया आणि तोच केक म्हणून कापूया. कशी आयडिया? मी लहान बाळ आहे का बाबा? मला नाही घ्यायचा शिराचा केक. आणि जाऊ द्या ना, सगळं बिघडलंय आता. मला नाही करायचं सेलिब्रेशन. अगं बाळा असं करून कसं चालेल? अगं तेवढ्यासाठीच तर आपण कार्तिक रामांना बोलावलं नाही इथे. विसरलीस? पिल्लू, पिल्लू आय एम सॉरी. मी खूप प्रेमाने केक बनवला होता तुझ्यासाठी. मला असं कळलं नाही की पटकन तू आली आहेस समोर. माझंच लक्ष नव्हतं. सॉरी. आपण बघूया ना, करूया काहीतरी. असू दे दीपा. अगं तुझंही काही चुकलं नाहीये. होतं ग असं कधी कधी? नेहमी माझ्याच बाबतीत असं का होतो? मी इतका छान प्लॅन केला होता ना. मी विचार केला छान फॅमिली सोबत सेलिब्रेट करूया. त्यात जीजू सुद्धा फर्स्ट टाइम येणार होते घरी. आणि बाबा तुम्हाला माहितीये ना, मी माझ्या फ्रेंड्सला सुद्धा नाही बोलवलं यावेळेस. हो का? जाऊ दे, माझं ना नशीबच खराब आहे. तर कुठल्याही क्षणी कार्तिक राव येतील. तर कसा वाढदिवस साजरा करायचा? कार्तिक राव आले. मम्मा बघ ना, शिजू सुद्धा आले. काय करू मी? कार्तिक राव. हे काय बर्थडे गर्ल रडतीये? काय झालं?
मी केक बनवला होता पिल्लूच्या बर्थडेसाठी, पण माझ्या हातनं चुकून पडला खाली आणि म्हणूनच हिरमोड झाला बिचारीचा. केक. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.